आम इकडे बसलेलो आणि आपले सबस्क्राइबर मंडळी इकडे भेटलेत. कुठले तुम्ही? नवी मुंबईतले का? मेन एंट्री गेट वरती बघा किती गर्दी आहे. रेल्वे तर खूप गर्दी असते इकडे. इकडे हॉटेल्स, इकडे म्हणजे तुम्हाला खूप सारे हॉटेल आहेत इकडे. आणि वर्षाच्या 12 महिने इकडे भक्त वगैरे येत असतात. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही आता आहोत शिर्डीमध्ये. शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत आणि एक दिवस स्टे करणार आहोत. संध्याकाळची वेळ, आजच आम्ही आलो इकडे. सकाळी वंदे भारत ट्रेनने तुम्ही प्रवास बघितला असेल अगोदरच्या व्हिडिओमध्ये. तर आता या साईडला हॉटेलमध्ये थांबलो, दुपारी रेस्ट केला जरा. आणि आता संध्याकाळची वेळ आहे, 6:30-6 वाजता आपलं साईबाबांच्या मंदिरामध्ये धूप आरती असते. तर त्याच तसाच मुहूर्त पकडून आम्ही चाललेलो आहोत. तर सगळेजण बघा इकडे, शिर्डीमध्ये आहोत. तर छान वाटतंय. आणि खास करून आमची इच्छा होती, कारण आपले 1 लाख सबस्क्राइबर झालेले आहेत. कधी आपण पिकनिक तेव्हा इथे बाबांचं दर्शन घेतलं, त्या दिवशी 1 लाख सबस्क्राइबर झालेले. तर नंतर मग आपला कंटिन्यू प्रवास सुरू झाला. तर नंतर म्हटलं चला जाऊ, दिवाळीची सुट्टी पडली आहे, मुलांना सुट्टी आहे, तर जाऊन येऊया. 2 दिवसामध्ये लगेच रिटर्न येऊ. तर आता संध्याकाळची वेळ जाऊया. मार्केट वगैरे सगळं सुरू झालं असेल तर तुम्हाला ओव्हरऑल बघायला मिळणार आहे सगळं बरोबर. आणि संध्याकाळचा नजारा बघा शिर्डीचा. आपले काही सबस्क्राइबर मंडळी इकडे आहेत, सो ते व्हिडिओ बघतील, त्यांना पण चांगला वाटेल. तर तुम्हाला आपण मार्केट फिरवतो. आणि आम्ही थांबलो आहे कुठे माहिती आहे का? हे हॉटेल आहे. हे जस्ट आम्हाला रिक्षावाल्याने सजेस्ट केलं म्हणून इकडे थांबलो आम्ही. तर हे बॅक साईडचं गेट आहे, इकडे रोड आहे हा. तिथूनच आपण सरळ चालत गेलो की 2 मिनिटावरती तुमचं दर्श मंदिर आहे तिकडे. सो तिकडे चालतच जाऊ आपण. रिक्षा पकडू शकतो पण चालत जाऊ शकतो. हा ना, चालत चालत बघूया काय. हा, मार्केट बघा भेटेल ना. हॉटेल बरेच आहे तिकडे. हा, हॉटेल खूप म्हणजे अगदी पावला पावला हॉटेल आहेत. हॉटेल हॉटेल आहेत इकडे बघा. इकडे पण हॉटेल आहे. वधूला चहा पाहिजे. हा, चहा पिवा कुठेतरी, कडक चहा पिवा. कारण आम्ही आता सगळे जरा रेस्ट केलं 1-2 तास. इकडे दुकान आहे, कोल्हापुरी चप्पल, वेगळ्या प्रकारचे चप्पलचे दुकान आहेत सगळ्या ठिकाणी. बऱ्याच ठिकाणी असं साऊथ इंडियन लिहिलेलं आहे सगळ्या ठिकाणी, कारण ते खूप जण इकडे येत असतात. साईबाबांचे भक्त आहेत बरेच जण त्यातले, म्हणजे खास करून साऊथ इंडियन लोक खूप इथे येतात. हॉटेलवरती सगळ्या ठिकाणी तुम्हाला आहे ना असं ह्या भाषेत लिहिलेलं असतं, कन्नड भाषेत सगळ्या ठिकाणी. पण हे दुकानवाले सगळे मराठीच आहेत. तर आता मार्केट लागलं आम्हाला. ह्याच्या अगोदर इकडे साड्यांची दुकानं आहेत, खूप सारी अट्रॅक्टिव्ह अशी दुकानं तुम्हाला बघायला मिळतात इकडे बॅक साईडला. जे म्हणजे साईबाबांचं मंदिर, त्याच्या बॅक साईडला सगळी दुकानं आहेत. सगळे हॉटेल्स इकडे, म्हणजे तुम्हाला खूप सारे हॉटेल आहेत इकडे. आणि वर्षाच्या 12 महिने इकडे भक्त वगैरे येत असतात. इकडे चहा, इथे पिऊया चहा. शासन अमृत तुल्य. आणि इकडे तुम्हाला आहे ना रिक्षा, टॅक्सी. तुम्हाला इथून आहे ना नाशिक आणि पूर्ण शिर्डीच्या आजूबाजूची काही ठिकाणं आहेत ना, शनिशिंगणापूर वगैरे. शनिशिंगणापूरला पण तुम्हाला जायला इथून टॅक्सीवाले तुम्हाला ऑफर करतात. तर साईड सीन वगैरे करायला खूप छान, जवळपासचे भरपूर ठिकाणं आहेत. तर तिकडे पण तुम्ही जाऊ शकता. काय छान आहे, आवडले सगळ्यांना पोरांना. आणि आम्ही हॉटेलला थांबलो, तिकडे रेस्टॉरंट वगैरे काय नाही, जस्ट फक्त स्टे. इकडे एक दुकान आहे. सो या दुकानासमोरच तुम्हाला छान छान देवांच्या मूर्त्या आहेत. एक नंबर वाटतं सिरॅमिकवाल आहे त्या. साईबाबांच्या पण मूर्त्या तिकडे मस्त ना. मैं साई बोलूंगा, साई साई बोलूंगा, तेरी कृपा को मेरे बाबा मैं ना भूलूंगा. मैं साई साई बोलूंगा, साई साई बोलूंगा. हा, प्रांजू मध्ये आठवतात नाही तिला. तर हा परिसर आहे, इकडे बॅक साईडची एंट्री. आणि लाडू प्रसाद काउंटर इकडेच आहे, घोडे पण आहे तिकडे, फोटो पण काढतात इकडे. आणि प्रसादीचे सगळे दुकानच. तर चला पुढे जाऊ, इकडे लाईन लागायला. आपल्याला जे फ्रंट एंट्रन्स गेट आहे तिकडूनच आपल्याला एंट्री करायला लागेल. आरती सुरू झाली, धूप आरती. बरोबर 6 वाजता आरती सुरू होते. आपल्या जावा इकडे भरपूर लोक तुम्हाला असं एन्क्वायरी करतात सर, तसं सांभाळून पण असे इकडे, कारण भरपूर लोक असे आहेत ना सांभाळून राहते तेवढं कमी इकडे. आरती सुरू झाले, धूप आरती. पाठीमागे आरती सुरू झाली बघा. येतो आवाज? दिवसातनं 4 वेळा आरती होते. सकाळी काकड आरती असते ती 4:30 वाजता, 4:30 ते 5:00-7:00 मध्ये.
आणि नंतर 12 वाजता एक आरती असते दुपारची मध्यान आरती, त्यानंतर मग संध्याकाळची पण एक 6:30 वाजता 6 वाजता सुरू झाली ती धूप आरती, परत रात्री असते 10:30 वाजता काहीतरी रात्रीची आरती, दिवसातनं 4 आरती दररोज होतात. आणि आज खास वार आहे त्यानिमित्ताने इकडे बरेच भक्त बघा येतात. तर चला आपण तिकडून एंट्री बघूया कसं काय. या साईडला बघा वरती लिहिलं आहे मोबाईल लॉकर, प्रति मोबाईल 5 रुपये. तुम्हाला मोबाईल आठवणे अलाउड नाही, पर्स पण अलाउड नाही. तर आपल्याला हे ठेवून जायला लागलं इकडे. या साईडला चप्पल ठेवायला पण तुम्हाला मोफत चप्पल स्टँड आहे, पिशवीत तुम्हाला इकडे ठेवता परत येतं आणि परत ठेवता येतं. इकडे बघा मोबाईल कॅमेरा लॉकर, इकडे 5 रुपयात तुम्हाला ठेवता येईल. तर चला तिकडे इंट्री आहे, तुम्ही इकडे ठेवून जाऊ शकता तिकडे. भक्त करे देवाय प्रभु मन भावया भव मेन एंट्री गेट वरती बघा किती गर्दी आहे. रेल्वे तर खूप गर्दी असते किती. संध्याकाळच्या वेळेस इकडचं प्रसन्न वातावरण, साई शिर्डीमधून तुम्हाला दर्शन. खास करून आतमध्ये तर अलाउड नाही आहे कॅमेरा, पण इकडच्या परिसरात येऊन तुम्हाला एक आपले फिलिंग्स पोचत असतील इकडे. आणि आम्हाला पण खूप प्रसन्न वाटतं इकडे आल्यानंतर, एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे इकडे. खूप लांबून लांबून अख्ख्या देशाभरातून परदेशातून पण लोक इकडे येत असतात साईबाबांचं दर्शन घ्यायला. आणि आज पण वार आहे खास करून मामांचा, VIP एंट्री पण असते. आणि खास करून आरतीसाठी आहे ना तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन पण करता येतं, तुम्ही डायरेक्ट आतमध्ये आरतीला जाऊ शकता डायरेक्ट. सो आम्ही ते रजिस्ट्रेशन नाही केलं आहे, नॉर्मल आम्ही आरती रांगेने जाणार आहोत तिकडे. तर आता दर्शन घेऊन आलेलो आहे आतमधून आणि खूप टाईम लागला. ॲक्च्युली आरती होती ना त्याच्यामुळे सगळ्यांना थांबवलेलं वरती वेटिंगमध्ये, खूप टाईम लागला, जवळजवळ 1.25 तास लागला आम्हाला. 1.25 तास अवनाट वाजले, आम्ही 6:15 आलेलो. इकडे घोडागाडी पण आहेत तुम्हाला विरंगुळा, तुम्हाला आवाज इकडे नेतात येत ते हॉटेलला वगैरे. आणि शॉपिंगसाठी खूप साऱ्या दुकानं आहेत इकडे. इकडचे शिर्डीचे पेरू खूप फेमस आहेत. जाताना आम्ही उद्या शॉपिंग करणार, आता बघूया थोडं घेऊया काहीतरी. आणि गर्दी नाही ना म्हणता खूप आहे असं वाटलं होतं, दिवाळीत गर्दी कमी असेल पण वर्षाचं 12 महिने गर्दी असते. चला चला या, साईबाबांचं दर्शन घेऊन झालं ना इकडे आपल्याला भंडारा पण असतो सकाळपासून अगदी रात्री 11-12 वाजेपर्यंत दिवसभर. आणि वर्षाचे 12 महिने तिचं बंद मला वाटतं 12 वाजेपर्यंत असतं, सकाळपासून संध्याकाळ रात्रीपर्यंत 12 वाजेपर्यंत जेवण सगळ्यांना अनलिमिटेड जेवण इथे असतं. आणि तिकडे पण बघूया जायचं, पण गर्दी खूप आहे इकडे, मुलं कंटाळतील म्हणून जरा बघूया. हा इकडे खूप सारे ऑप्शन आहेत तुम्हाला बाकी खाण्यासाठी. साई नैवेद्यम हे हॉटेल आहे तिकडे छान छान बसून मग. हां चला मग इकडे G² हॉटेल इकडे झालं आहे आणि बसायला मस्त आहे, ॲटमॉस्फिअर चांगला आहे. पोरांना लागली भूक तर आम्ही आता आलो नाश्ता करायला. हे छान इकडे साई नैवेद्यम हे इकडे असं ओपन हॉटेल आहे जिकडे काहीतरी स्नॅक्स आयटम काय खावाय काय खायचे, सँडविच डोसा आणि डोसा स्पेशल मसाला डोसा साधा डोसा. आम्ही इकडे बसलेलो आणि आपले सबस्क्रायबर मंडळी इकडे भेटले. कुठले तुम्ही, नवी मुंबईतले का? दर्शन झालं बोला ओम साई राम. चला छान वाटलं, येस थँक्यू. हां आवाज दिला त्याबद्दल थँक्यू. होय या नाश्ता करायला. आज तुम्ही चाललात रिटर्न की? आज रिटर्न चाललात, आज लवकर आलेलं सकाळी. ओके ओके चला छान वाटलं भेटून, थँक्यू. तरी आम्ही आहे ना इंस्टाग्रामला वगैरे स्टोरी टाकत नाहीत की आम्ही इकडे पोचतो तिकडे गेलो आहे. तर तिकडे तसं करत खूप जण भेटतील, पण आम्ही तसा या गोष्टी नाही करत, पण जे भेटतात ना ते प्रेमाने आम्हाला आवाज देतात ते छान वाटतं.
तुला आवडले छान टेस्ट आहे प्राइस जैसे बने पण टेस्ट आहे कारण हे हायवे च्या बाजूला हॉटेल आहे ना पण टेस्ट छान आहे जा मसाला डोसा आणि साधा डोसा खायला जस मैं नाश्ता के पूर्ण फिरते मैं इकड़े मार्केट एक्सप्लोर कराए जस्ट मे तुम्हारा तो यह वीडियो मध्यम फील कि नहीं महत नहीं आम्मी एक्सप्लोर करते इक दुकाने खूब है मसाला दूध छान छान साई बाबा मूर्ति पस्त है फोटो कड़े है तुम्हारा पूर्ण अख्ख्या रोड वर दिसले सगळीकडे तुला आठवत का रे अपन गेल्या वेळी सांगितलं होतं इकडे काहीतरी ठेवलेलं सामान चप्पल ठेवलेलं इकडे माळा चांगला आहे छान आहे हाँ ड्रेस होती मॅचिंग होते तर मंडळी आता आलेलो आहे रूम वरती आणि छानपैकी जरा फ्रेश झालोय वाजले 9:15 आम्ही 8:15 पर्यंत तिकडे नाश्ता केला आणि मस्त फिरलो एक तास आणि छान वाटलं पूर्ण मार्केट फिरून आणि दर्शन घेतल्यानंतर सो आता रूम वरती आल्यानंतर इकडे बघा जरा रेस्ट चाललंय व्हिडिओज बघतात आपले रिलीज झालेले दिवाळीचे व्हिडिओज तुम्हाला येतील लवकर आम्ही दिवाळीच्या अगोदरच इकडे आलेलो आहोत तर तुम्हाला हे व्हिडिओ दिवाळीमध्ये जरी आले तुम्ही समजू नका की मी दिवाळी तिकडे आहोत आम्ही घरीच असणार कारण एका दिवसात दोन व्हिडिओ शूट होतात कारण आज प्रवास पण केला आम्ही वंदे भारतचा आणि आज दर्शन पण घेतलं दोन व्हिडिओ बनले बॅक टू बॅक व्हिडिओ येतील समजून घ्याल आणि दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला खास करून या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे काही गोष्टी जर तुम्ही प्लॅन करत असाल तर तुम्हाला ऑप्शन खूप आहे तिकडे शिर्डीमध्ये भरपूर सारे डेली बस येत असतात म्हणजे एस टी पण आहे प्रायव्हेट बस आहेत ट्रेन आहेत लक्झरी आहेत तर तुम्ही त्यांना शकता तुमचा बजेट आहे त्या हिशोबाने काही लोक बघा असे एकत्र फॅमिली किंवा मतलब सोसायटीची पिकनिक त्याप्रमाणे पण येतात देवदर्शन म्हणजे शनि शिंगणापूर शिर्डी करत पण तुम्हाला जर ट्रेनने असेल आम्ही कसं आलो त्याप्रमाणे तर तुम्हाला कमीत कमी बजेट करता येईल कसं तर 250-300 रुपये पर पर्सन तिकीट अशा साध्या ट्रेन पण आहेत आम्ही आलो वंदे भारत ट्रेन ती 850 रुपये तिकीट पडली ठाणेपासून ते आमच्या इकडे शिर्डीपर्यंत आणि त्यामध्ये फूड पण घेतलेला आणि मुलांचे तिकीट नाही लागले पण आम्हाला 3 तिकीट लागल्या 5 तिकीट लागले तर तुम्ही तसं प्लॅन करू शकता प्लस तुम्हाला इकडे हॉटेल राहायला तसे खूप आहेत म्हणजे रस्त्या रस्त्याला पावलं पावली हॉटेल आहेत पण तुमच्या बजेटनुसार पण विदाऊट एसी तुम्हाला 900 ते 1500 आसपास मिळतील कंडिशन कशी आहे रूमची त्याच्यावरती डिपेंड आहे तिथे किती हायजीन आहे ते डिपेंड आहे त्याचप्रमाणे 2000 ते 2500 आतमध्ये तुम्हाला एसी रूम मिळतील त्या 1500 पण मिळतील पण कंडिशनवरती आहे सो ह्या गोष्टी होत्या आणि इकडे तुम्हाला फिरायला खूप छान आहे पूर्ण मार्केट रात्रीच्या वेळेस निघाल तर खूप मस्त वाटतं दर्शन झाल्यानंतर दर्शनाला कमीत कमी 1.5 ते 2 तास लागतात आणि मार्केट फिरायला खूप भरपूर आहे इकडचं जेवण थोडंसं खूप महाग आहे थोडंसं काही ठिकाणी आहे नसतं पण टेस्ट वाईज तर मी जाणला तर तुम्हाला तशी मिळणार नाही जशी मुंबईला मिळते पण ओव्हरऑल ठीक आहे तुम्ही इकडे आल्यानंतर दर्शनासाठी आले असतात ना त्यामुळे जस्ट काय आहे ते आपण साधं पराठे खाऊन इकडे दर्शन करून मस्त जाऊ शकतो पण एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते इकडे आल्यानंतर एक वेगळी प्रसन्नता मिळते आणि फॅमिलीसोबत तर खूप भारी वाटतं सो नेक्स्ट टाइम आम्ही काहीतरी पूर्ण आमच्या अण्णा आई वगैरे किती आम्ही सगळेजण बहिणी वगैरे प्लॅन करणार कधीतरी सो आता मी घाईगडबडीत आलेलो आणि हा व्हिडिओ होता सयाबाचं दर्शन केलं असं रात्रीचा आम्ही पूर्ण फिरलेलो त्याचा आम्ही बाहेर एका छोट्या छोट्या खाल्ला पण तिथे सो हे सगळं होतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ कदाचित आम्ही साहित्यात किंवा वेटाईन जायला जाऊ कारण आम्हाला बऱ्याच जणांनी सांगितलं की तिकडे जाता जावा मुलांना खूप चांगलं वाटेल सो त्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्की घेऊन येऊ बघूया दोघांपैकी कुठला तरी एक जाऊ तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाटा सी यू टेक केअर बाय